न्यायालयाचा आधार राखत सांगली 300 एसटी कामगार कामावर रुजू, लालपरीला पाहून अनेक महिला कर्मचाऱ्यांना रडू कोसळले. न्यायालयाचा आधार राखत सांगली 300 एसटी कामगार कामावर रुजू झाले आहेत. आज सर्व कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत एसटी डेपोत जाऊन लालपरीचे स्टेअरिंग सांभाळले. यावेळी गेले 5.5 महिन्यापासून लालपरीपासून दूर असल्याने आज लालपरीला पाहून अनेक महिला कर्मचाऱ्यांना रडू कोसळले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी लालपरीचे चुंबन घेत लालपरीला मिठी मारत महिलांनी आपल्या अश्रूंना वाट दिली, त्यामुळे एसटी डेपोतील वातावरण गहिवरून गेले होते. यावेळी सर्वच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन लालपरीची सेवा करण्याची ग्वाही दिली. याचबरोबर आम्ही सर्व गुणरत्न सदावर्तेंसोबत आहोत आणि त्यांना आमचा पाठिंबाही राहील अशी घोषणाही केली. आज आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सन्मानाने कामावर रुजू होत आहे. परंतु आमचा लढा हा संपलेला नाही. हा डॉक्टर सदावर्ते साहेब उच्च न्यायालयाच्या माध्यमातून लढतच राहणार आहेत. आम्ही लढाई अजून सोडलेली नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाई लढणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही सन्मानपूर्वक आतमध्ये आमच्या एसटीच्या लाल प्रवेशमध्ये करत आहोत आणि इथून पुढेही एसटीची लाल परी गुंजवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जवळजवळ बर्तरपमधल्या 36 लोकांनी अपील केले, जवळजवळ 108 लोकांनी हजर निवेदन तयार करून आज आगारात आलेले आहेत. म्हणजे आपली रोजीरोटी आजपासून किंवा उद्यापासून 100% चालू होईल या अनुषंगाने सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. जे उच्च न्यायालयाने आदेश दिले, प्रशासनाने जे पत्र काढलं की कोणतीही कारवाई कर्मचाऱ्यावर केली जाणार नाही, ज्यांची बर्तरफी आहे त्यांना सक्त ताकीद देऊन कामावर घेतलं जाईल. म्हणजे आज जे 5.5 महिने कर्मचाऱ्यांची रोजीरोटी थांबली होती, जे न्यायिक आंदोलन होतं त्या न्यायिक आंदोलनाला आम्ही ते चालू ठेवणार आमचा जो विलीनीकरण. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.